चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। नमस्कार। अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे गुरु, केली संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोळी साहेब, अच्छा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कायर विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर नितीन गंगाने सर, केली संस्थेचे उपस्थित असलेले सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि ज्यांच्यासाठी हे हॉस्पिटल करण्यात आलेलं आहे, ज्यांच्या आरोग्यात अमूलाग्र बदल ह्या हॉस्पिटलमुळे होणार आहे, अशा आपण सर्व चंदगडवासीय बंधू भगिनी नमस्कार। पण वर्षानुवर्ष आपण ज्या आरोग्याच्या अडचणीमध्ये अडकलेलो होतो, त्या अडचणीमधून एक पुढचं पाऊल टाकण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महिलाचा दगड आहे। कुठल्याही प्रगत समाजाची, कुठल्याही प्रगत देशाची, कुठल्याही प्रगत कुटुंबाची जर तुम्ही रचना किंवा पायाभूत आधार बघितला तर तो आरोग्य आहे। कुठलाही समाज, कुठलाही देश आरोग्याच्या पाठीमागे राहून, पिछाडीवर राहून प्रगत झालेला नाही, हा हजार वर्षाचा इतिहास आहे। त्यामुळे आपल्या चंदगडवासियांना जर पुढचं पाऊल आपल्या विकासाच्या दृष्टिकोनात टाकायचं असेल तर आरोग्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्याकडे आपण गांभीर्याने बघण्याची गरज आहे। त्या दृष्टिकोनातून हे अत्यंत मोलाचं पाऊल आहे। तुम्ही जर इथली सगळी परिस्थिती बघितला, इथले जर तुम्ही सगळे आकडेवाड्यांचा अभ्यास केला की प्रेग्नन्सच्या लेडीच्या बाबतीमध्ये असणारी आकडेवारी, स्नेक बाईटच्या मध्ये असणारी आकडेवारी, डेंटलच्या असणारी आकडेवारी किंवा वेगवेगळ्या रोगांच्या असणारी आकडेवारी लक्षात जर घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हे हॉस्पिटल होणं किती गरजेचं होतं। या हॉस्पिटलमुळे आपण एक फार मोठा पल्ला गाठला आहे, जेणेकरून आपण आपलं आयुष्य तर सुदृढ करू शकतोच आरोग्याच्या दृष्टिकोनातून, पण हिटून पुढचे जे येणारी पिढी आहे त्या पिढीसाठी आपण इतका मोठा हा साचा धरून ठेवलेला आहे की त्यांची ती पिढी त्यांच्या आयुष्याची पायाभरणी एका सदृढ आरोग्याच्या आरोग्याच्या शरीरावरती उभा करू शकते। त्यामुळे हे हॉस्पिटल होणे अत्यंत गरजेचं होतं। ज्या ज्या वेळेस मी प्रभाकर कोळी साहेबांशी भेटलो त्यांच्याशी मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, प्रभाकर कोळी साहेबांची एकच तळमळ होती, ते मला काय म्हणायचं की माझं प्रचंड प्रेम आहे चंदगडच्या वासियांच्यावरती, प्रचंड माझं लक्ष आहे त्यांच्यावरती, पण मला तळमळ असून सुद्धा काही करण्याची तळमळ असून सुद्धा करता येत नव्हतं। त्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये मला कायम एक ती पेन किंवा झालं दिसायची की साहेबांना काहीतरी ते करायचं आहे, पण इथून सपोर्ट बेसिक मिळत नसल्यामुळे ते होत नव्हतं। साहेबांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये आपल्या सगळ्यांची लाभ, आपल्या सगळ्यांचं सुख दडलेलं आहे। त्यामुळे प्रथम आपण साहेबांचे एकदा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करू की त्यांनी आमचा फार मोठा हेल्थचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। आता सगळीच जबाबदारी ही संस्थेची किंवा शासनाची किंवा दुसऱ्यांची नाही आहे, काही जबाबदारी आपली सुद्धा आहे। शासनाच्या दरबारी काम करत आहे ते करत राहील, वेगवेगळ्या संस्था त्यांच्या दरबारी काम करतात ते करत राहतील, पण आपली सुद्धा काही जबाबदारी आहे। आपण सुद्धा पुढे येऊन विचार करायला पाहिजे की हे जर इथं हॉस्पिटल होत आहे तर हे हॉस्पिटल व्यवस्थित चालावं, हे हॉस्पिटल व्यवस्थित टिकावं आणि ह्याचा संपूर्ण तालुक्यासाठी फायदा व्हावा याची जबाबदारी आपली पण आहे। हे हॉस्पिटल ना इथे कुणाच्या बिझनेस इंटरेस्टसाठी येत आहे, ना कुणाचं इथे राजकीय हस्तक्षेप आहे, ना कुणाला इथे पैसे कमवायचे आहेत, हे फक्त आणि फक्त हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी येत आहे। त्यामुळे आपण सर्व चंदगडवासियांची, विशेषतः इथल्या सर्व लोकनेत्यांची, इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांची, इथल्या सगळ्या जे वेल नोन ज्यांनी त्यांच्या फील्डमध्ये काम केलं त्यांची, इथल्या सगळ्या तरुणांची, इथल्या सर्व गावकऱ्यांची ही जबाबदारी आहे की हे प्रभाकर कोळी साहेबांनी जो रोप लावला आहे ते रोपाचं आपल्याला वटवृक्ष करायचं आहे, ज्याच्या छायेमध्ये आपल्या सर्वांचं आरोग्य चांगल्या दृष्टीकोनं पुढे जाईल। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हे हॉस्पिटल आपल्यासाठी झालेलं आहे, प्रभाकर कोळी साहेबांच्यामुळे आपल्यासाठी झालेलं आहे, हे आपल्यासाठी आहे, हे आपलं आहे आणि आपलं पण आपण टिकवून ठेवणं आणि ह्याच्यामध्ये आपली व आपल्या येणाऱ्या भावी पिढींची वाट बघणं गरजेचं आहे। त्यामुळे माझी जी जबाबदारी होती ती आज इथे संपलेली आहे
आता ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, तुमच्या सर्वांची आहे, इथून पुढचा प्रवास पुढे घेऊन जाणं. चंद्रप तालुक्याचे छोटस हॉस्पिटल आम्ही आता उद्घाटन केलेलं आहे. ते कार्यक्रम खरं म्हणजे आम्ही छोटं कार्यक्रम ठेवणार होतो. युजली आम्ही कुठं उद्घाटन करतो एवढं मोठं कधी कार्यक्रम करत नाही, पण चंदगड लोकांचे आज अभिमान बघून मला एवढं आनंद वाटलाय. माझे मित्र आणि चंदगडचे सुपुत्र परशुराम पाटील कोलेवाडी यांच्यामुळं आज मी इथं उभारलेले आहे. आजचे कार्यक्रममध्ये केएलईचे डायरेक्टर आहेत. हा कार्यक्रममध्ये सगळे हे चंदगड तालुक्यातले थोर बंधू ने आणि बहिणी पत्रकार. चंदगड हा सगळ्यांनाच, बेळगाव लोक असलं तरी बेळगावला थंड हवा कुठनं येते म्हटलं तर ते चंदगडमुळे येते, म्हणून बेळगाव थंड आहे. म्हणून मला चंदगड पूर्वीपासून आवडते. बहुतेक नवीन पिढीनं माहिती नाही, चंदगड तालुका हा बेळगाव जिल्ह्यातला तालुका होता. आम्ही केव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळी बेळगाव जिल्ह्यामध्ये कुठले कुठले तारीख नक्षा सांगायचे म्हणजे चंदगड तालुका पण बेळगाव जिल्ह्यातले होते. मग ते महाराष्ट्र कर्नाटक झालं ते मला बोलायचं नाही इकडं आलं, पण ते फक्त सीमा बाहेर आहे तुम्ही, पण संबंध बाहेर नाही आहे हे तुम्ही विचारलं पाहिजे. हा भागात कोकणात मी बघितलोय, म्हणजे माझं कारवार जिल्ह्यामध्ये अंकोल्यात पण हॉस्पिटल आहे. मंगळूर सोडलं ना मुंबईपर्यंत हे आरोग्याच्या सेवा आणि शिक्षणाच्या सेवा फार कर्म करत आहे मी बघितलेलं आहे. रत्नागिरी जिल्हा आज ऑलमोस्ट रत्नागिरी जिल्हा सावंतवाडीचे पेशंट पण आमच्याकडे येतात. तर हा चंदगड जवळ असून सुद्धा आम्हाला फार लांब होतं. तर साधारण 2 वर्ष मागं मी परशुरामला माझ्या कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्यासाठी सांबरा विमानतळाच्या 15 किलोमीटरवरती कृषी विज्ञान केंद्र आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये इडी इंडियामध्ये 2 कृषी विज्ञान केंद्र कुठल्या जिल्ह्यात असलं तर ते फक्त बेळगाव जिल्ह्यात आहे. आणि त्याला कारण म्हणजे शरदराव पवार. त्यांनी केव्हा अग्रिकल्चर मिनिस्टर होते आणि फार संबंध आहेत आमचे केएलईचं आणि माझं वैयक्तिक पण संबंध आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आमच्याकडे येत असतात. 100 वर्ष झालं पक्ष जात व्यात कुठलंही न बघता हे शिक्षण संस्था सुरू आहे काम. 25 वर्ष मागं म्हटलं ह्या देश ह्या भागामध्ये आरोग्याच्या सेवा व्हायला पाहिजे. तर पहिल्यांदा आम्ही 1000 कॉटचे प्लॅन केलो. आम्हाला मूर्खात काढले, बेळगावला 1000 कॉट कसं चालणार? 1000 कॉटचे हॉस्पिटल किती बेळगाव एवढं छोटं, 1000 कसं चालणार? पुष्कळ अग्रलेखलेले पैसे कसं वेस्ट करतात केएलईवाले. तर 1000 आज त्या कॅम्पसमध्ये आज 2400 बेड झालेले अजून आमच्याकडे कमी पडतात. येळ्ळूरच्या रस्त्यावर 500 बेड आम्ही असतो. आता पुढच्या 3 महिन्यात हा भागात कॅन्सरचे पेशंट एवढं वाढा लागले. हा देशामध्ये कॅन्सरचं हे एवढं जोरात आहे. त्याच्यासाठी आम्ही साधारण 450 कोटी रुपये खर्च करून 300 बेडचं कॅन्सर हॉस्पिटलचं प्लेट बांधतो बेळगावला. पुण्याला गेल्या वर्षी हॉस्पिटल सुरू केलं. हुबळीला आता आम्ही 1000 कॉटची हॉस्पिटल आम्ही बांधकाम सुरू आहे. गोकाकडा हॉस्पिटल सुरू केलं, चिक्कोडीला सुरू केलं, कारवार जिल्ह्यामध्ये अंकोल्याला हॉस्पिटल सुरू केलं. याच्याबरोबर आयुर्वेदिक सेवा, 90 वर्ष जुनं आयुर्वेदिक कॉलेज आहे, होमिओपॅथी कॉलेज आहे. हा देशामध्ये कुठलं कुठलं शिक्षणाचं गरज विभाग आहे सगळे आम्ही सुरू केलेलं आहे. खेड्यातला मुलगा डॉक्टर होत आहे, किल्ल्यातला मुलगी डॉक्टर होत आहे, पण खेड्यात त्यांना जायचं जरूर नाही, हे देशाचं आमच्या दुर्दैव. म्हणून आता मी कालच एक मुलीला, चंदगडची मुलगी, त्याला MD मेडिसिन सीट फुकट दिलोय आणि त्याचे 5 वर्ष मी बॉन्ड घेतलंय की तू इथं काम करायला पाहिजे म्हणून.
कोणी याला तयार नाही तर हा ते डॉक्टर आहेत त्यांचे बघा त्यांचे मुलगी फुकट शीट गेलोय का कारण म्हणजे इथं सेवा इथं माझ्यासाठी नाही सेवा इथं चंद्रगडला व्हायला पाहिजे. आमच्याकडे आता सगळे सुरू आहेत त्यांनी विचारले आम्ही परदेश मध्ये सगळं डोळ्या बघितल्यावर तुम्ही डोळ्या आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये पल्स बघून औषध देतात हे काय ते आता वेस्टर्नवाले आता सुरू केले. पूर्वीचे आमचे लोक तुम्हाला माहिती असणार नडा हे काय म्हणतो ते नडा बघून औषध देतो ते आज पण आहे ते परिस्थिती अजून ते अजून ट्रायल मध्ये आहे. सगळेकडे सगळे व्यवस्था आमच्याकडे आहे. हार्ट ट्रान्सप्लांट करतो हार्ट तुमच्या इथं डॉक्टर बसलेत बघा त्यांना पण घेऊन आलोय. हार्ट दुसऱ्यांचा हार्ट म्हणजे जिवंत जिवंत असलेल्या लोकांचा हार्ट नाही ज्यांना ब्रेन डेथ म्हणतात ज्यांना ऍक्सिडेंट झालेले असते त्यांचं ब्रेन डेथ असते त्यांचे हार्ट कुणाला हार्टची गरज आहे ते हार्ट ट्रान्सप्लांट बळावला करतो. किडनी ट्रान्सप्लांट गेल्या 20 वर्ष झालं किडनी कमी दुसऱ्या किडनी ट्रान्सप्लांट लंग ट्रान्सप्लांट लंग म्हणजे छाती मराठीत काय म्हणतात फुप्फुस फुप्फुस ट्रान्सप्लांट आम्ही करतोय. लिव्हर आजकाल लिव्हरचं तुम्हाला सगळं माहिती आहे का म्हणजे बाटली प्रिय झालं आम्ही सगळं त्याच्यामुळं पेशंट लिव्हरचंच पेशंट जास्त झालंय लिव्हर ट्रान्सप्लांट करतो आणि अगदी कमी दरात सांगितलं की हार्ट ट्रान्सप्लांट आम्ही केव्हा सुरू केलो 20 वर्ष माग 60,000 रुपये घेत होतो त्यावेळी बॉम्बेला 25 लाख रुपये घेत होते 60,000 फक्त आणि लोक आले खरंच हार्ट ओपन करतात काय नाटक करतात काय बघायला आले. असं आम्ही शेवट म्हणून आले मला की तर कोणी नाही केएलईचं मला कोण नाही सांगितलं की डेमोक्रेसी सेटअप आहे 13,000 लोक आम्हाला 5 वर्षात त्याचा इलेक्शन करतात हे सगळे आम्ही अंडरी सगळे आमचे डायरेक्टर आहेत तो डॉक्टर आहे दुसरा तो तंबाखूचे व्यापार आहे निपाणीचा हा पॉलिटिशियन कम शेतकरी आहे. आम्ही सुद्धा हॉस्पिटल काढायला सुद्धा आम्हाला का विचारायला याला कारण माझे वडील माझे बंधू खूप श्रीमंत आम्ही लोक आजही श्रीमंत आहे आम्ही शेतकरी आहे व्यापारी आहे सगळे साखर कारखाना आहे. माझे वडील अगदी यंग एजमध्ये का म्हणजे त्यावेळी फॅसिलिटीज नव्हतं हार्ट अटॅक होऊन वारले. माझे बंधू चेअरमन होते केएलईचे 54 वर्ष फक्त खेड्यात गेले इथनं बेळगावून अंकली म्हणून खेडेगाव आहे संध्याकाळी हार्ट अटॅक होऊन वारले. किती लोक मरत असणार सेवा नाही मिळत म्हणून तेव्हा आमच्या डोक्यात आलं येतं आपण हॉस्पिटल करायला पाहिजे. आज लाखो गेल्या 25 वर्ष झालं हॉस्पिटलमध्ये साधारण कोट्यावधी लोकांचं सेवा आम्ही केलेलं आहे आम्ही असं नाही आज सगळं फॅसिलिटीज हुबळीला आम्ही करतोय आता साधारण 4-4.5 कोटी खर्च करतोय आणि तुम्हाला आशा वाटले एवढं पैसे कुठून येतात आम्हाला देणगी देणारे फार लोक आहे. हल्ली आमच्याकडे आता बहुतेक चंदगडमध्ये आलं नाही आमच्याकडे मुलं नसलं पुरी दत्तक घेत होते माहिती आहे दत्तक घेतलं तर काय परिस्थिती होते सगळं माहिती आहे. स्वतःचा मुलगा आता आम्हाला बघत नाही दत्तक घेतलं तर काय बघणार आहे आज दत्तक घेत नाही सगळे प्रॉपर्टी केएलई सोसायटीला लिहून देणार आहे व दरवर्षी कमीत कमी 4-5 लोक असतात त्यांच्या शेती त्यांच्या पैसे त्यांच्या आस्ती खूप. आता कॅन्सर हॉस्पिटल माझ्या बेळगावला होतंय आमचे विद्यार्थी अमेरिकेत खूप पैसे डॉक्टर आहे तो खूप पैसे कमवलाय त्यांनी मला 10 कोटी रुपये त्याला देणगी दिलाय 10 कोटी रुपये तर देणगी देणारे म्हणजे हात चांगला असला देणगी येतात.